विशेष मुलाखत मध्ये मी योगिता तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आज आपल्याकडे एमसीएन स्टुडिओ मध्ये अतिथी म्हणून आलेले आहेत प्राध्यापक अनिल कुमार साळवे. अनिल कुमार साळवे इथे का आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगते. त्यांना राष्ट्रदाता नावाचा पुरस्कार मिळाला आहे, नाट्य पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्याच्यासाठी पहिले आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि नंतर त्यांच्याशी गप्पा मारूया. सर नमस्कार. नमस्कार आणि खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद मनपूर्वक. औरंगाबादकरांना खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सर्वांना आणि औरंगाबादकरांना पण. तर या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगाल? हा पुरस्कार म्हणजे हा माझा अभिमान नसून मला वाटते की हा मराठवाड्याचा गौरव आहे. खरं सांगते कारण मराठवाडा या वर्तुळाच्या अनेक वर्षापासून बाहेर होता, तर आपण त्या वर्तुळाच्या आत आलो होता, त्यामुळे तर आनंद वाटतो. खरंच खूप ग्रेट आहे तुमचं लिखाण. जसं कागदावर उतरतं तसं आमच्या सगळ्यांच्या काळजात हृदयाला पण भिडतं. ते तिकडे अमेरिकेत पण तुम्ही भिडवलं, ते कसं काय? मी नेहमी बोलताना सांगत राहतो की अनेक साहित्यिक आहेत की ते कोऱ्या कागदावर लिहितात, पण मी माणसांच्या काळजावर लिहितो जसं आपण आता बोललात त्या पद्धतीने. आणि सहसा मी काल्पनिक जग कधी मांडत नाही. माझ्या सभोवतालचं जे जग आहे सगळं भोगलेलं, आणि मला नेहमी विचारतात की तुम्हाला सुस्त कसं काय, तर मी सुचलेलं कधी लिहित नाही, मी टोचलेलं लिहितो. हे आजपर्यंत मी मांडत गेलो म्हणून लोकांना कदाचित आवडत असेल. आणि पुरस्कार जिंकणे हा कधी उद्देश नव्हता, रसिकांची मने जिंकणे हा उद्देश होता, पण पुरस्कार देतात ते आता सुदैव म्हणावं लागेल. औरंगाबाद टू अमेरिका ही मजल कशी काय, त्याला स्ट्रगल होतं का सर? स्ट्रगल खूप आहे, प्रचंड आहे. म्हणजे माझं मूळ गाव माजलगाव आहे, हुबली जिल्हा. आता माझ्या जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये सर्वात मागा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, आणि त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आणि आमचा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. तर मी इतकं सगळं जवळून पाहिलेलं आहे, की त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी काळजावरती उमटलेल्या आहेत आणि त्या फार चिकटलेल्या आहेत, त्या निघत नाही. माझलगावमध्ये, बीडमध्ये माझलगाव, तिथे माझलगाव महाविद्यालय होतं, त्यामुळे तिथे माझं शिक्षण झालं. अगोदर जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. तर हा सगळा बीड जिल्ह्यातलं जे पाहिलेलं जे दुःख आहे, मुळात माझ्याच वाट्याला आलेला फार मोठा भोगवटा होता. तो सगळा सोसत राहिलो, आणि मग असं वाटलं की आपण कुठेतरी लेखणीमध्ये मांडलं पाहिजे आणि हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे माझं शिक्षण चालू असतानाच वडील गेले. मग हा वडील गेल्यानंतर मग संपूर्ण घर असं अनाथ असल्यासारखं झालं होतं. आता आई काही काम करू शकत नव्हती, मग हाताला मिळेल ते काम करायचे. म्हणजे तुमची तशी सुरुवात झाली? हो, भांडे वगैरे घास, हो, आमच्याकडे थोडं गवत वगैरे आणून त्याच्या पेंड्या करून विकणे असेही काम करते. तर मी आणि भाऊ सुद्धा खूप काम करायचो. तर मिस्त्रीच्या हाताखाली काम करता करता मी पण मिस्त्री झालो. तर मी जवळपास 12-13 वर्ष मिस्त्री काम केलं, आणि काम करत करत शिक्षण घेणे आणि मिळालेल्या पैशातून कपडे घेणे, पुस्तके घेणे असं करत राहिलो. तर हे सगळं जे काही अनुभवलेलं होतं की ते म्हणजे ती खदखद होती मनामध्ये, वाटायचं की कुठेतरी मी मांडलं पाहिजे. म्हणून 15 ऑगस्ट नावाचा जो जी शॉर्ट फिल्म लिहिली आहे तो माझ्या जीवनात आलेला भोगवटा आहे, तो खूप मोठा. की 15 ऑगस्ट म्हणजे की मी लहान असताना काय जर बऱ्यापैकी हुशार होतो शाळेमध्ये, मी इंग्रजीमध्ये हे म्हणायचो प्रार्थना पुढे माझ्या पाठीमागे विद्यार्थी म्हणत असत, आणि किंवा हिंदीमध्ये सुद्धा मी म्हणायचो पुढं माझ्या पाठीमागे विद्यार्थी बोलत असत. तर 14 ऑगस्टच्या रात्री अगोदर सरांनी सांगितलं की तुला 1 रुपया चांदी का, सगळे मुलं म्हणतील देश हमारा गांधी का, तुला या सगळ्या घोषणा पाठ करायच्या. मी पाठ केल्या वगैरे वगैरे, पण झालं असं की जो गणवेश असतो
गणवेश तो काही मिळाला नाही आणि हा शाळेचा गणवेश तुम्ही अफोर्ड करू शकले नाही किंवा तुम्हाला मिळाला नाही? नाही मिळाला नाही म्हणजे परिस्थिती फार गरीब होती, हा घेऊ शकले नाही आहे, ती मिळालाच नाही. तर मग मग 15 ऑगस्टला सकाळी सगळे आले, सगळे मुलं गणवेशामध्ये होते, माझ्या अंगावर कपडे जुने होते. तर मला ती घोषणा देण्यासाठी मी पुढं उभा राहिलो तेव्हा सरांनी माझ्या हाताला धरलं आणि मला पाठीमागं उभं केलं. तर मला कळलं नाही का असं केलं, तेव्हा मी लहान होतो. तर मग मला असं वाटलं की मी घोषणा देण्यासाठी तर पुढे येईल, आता प्रभात फेरी निघालेली, तेव्हा सुद्धा सरांनी पाठीमागं ठेवलं. तर खूप वाईट वाटलं की ती प्रार्थना पण म्हणू दिली नाही. आणि मग पाठीमागं जेव्हा मुलांच्या दोन दोन जोड्या असतात, जोडी पण माझी कोणी धरत नव्हती आणि मला कळलं की माझ्या अंगावरती कपडे जुने आहेत. आणि तर हे सगळं मी बघितलेलं भोगलेलं, तेव्हा मी चावडीच्या पाठीमागं जाऊन खूप रडलो होतो. कारण सगळे प्रभात फेरी आमच्या गल्लीतच शाळा होती, सगळ्यांची आई वडील होते, ते माझी आई सुद्धा बघत होती ती प्रभात फेरी. मी मागे पुढं असणारा विद्यार्थी परिस्थितीमुळे मागे गेलो आणि मागून मी पाठीमागे जाऊन रडत बघतो. तर मग हे 15 ऑगस्टमध्ये मी जे काय भोगलं होतं तर तेच मांडलं की म्हटलं की की स्वातंत्र्याचा आपण जयघोष करतोय, तर मी मला आज कळते की मला तेव्हा स्वातंत्र्यच नव्हतं. तर मी ते कुठेतरी पारतंत्र्य त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त एका वेशेच्या मुलाची कहाणी तिथे मी जोडली, फक्त वेशेच्या मुलाची कहाणी त्याच्याशी जोडली. पण ते नाही ऍक्च्युअली जीवनाचं प्रतिबिंब आहे त्याच्यात, मोस्टली तुम्ही त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, पण फिल्म म्हणून तुम्ही त्याच्यात वेशेच्या मुलाच्या असं जोडलेलं आहे. ते सगळं मी सगळं भोगलेलंच आहे आणि मग तेच मांडलं म्हणून ती फिल्म अमेरिकेपर्यंत पोहोचली. आणि माझी सगळी नाटकं मी काय फक्त असं नाही की एकाच विषयावरती लिहितो, ग्लोबल लाडगाव. मी जसं सांगितलं की मी बीड जिल्ह्यातलाच आहे. बीड जिल्हा म्हणजे आमचा प्रचंड दुष्काळी भाग आहे, भारतातला सर्वात दुष्काळी भाग आहे. तर लोक दुष्काळावरती खूप बोलतात, आम्हाला लोक हे पण विचारतात की तुम्ही दुष्काळांना घाबरता का? तर आमच्या जिल्ह्यातील माणसं दुष्काळांना घाबरत नाही, धोरणांना घाबरतात. हे वास्तविकता आहे. असे दुष्काळ आमच्या फार पिढ्यांनी गेलेले आहेत, ती सवय झालेली आहे त्याच्यामध्ये जगण्याची. पण जी काही माणसं मरतात ती धोरणांनी मरतात, दुष्काळांनी मरत नाही. तर सर अजून एक्सप्लेन करून सांगाल आमच्या प्रेक्षकांना पण आणि मला पण, धोरणांनी मरतात म्हणजे एक्झॅक्टली जिथली व्यवस्था जी आहे, जे व्यवस्थेने जे धोरण ठेवली, शासन, आपण पर्टिक्युलर एका व्यक्तीवरती ब्लेम करू शकत नाही. ते अनेक अंग आहेत, अनेक त्याला फांद्या आहेत, तर ती म्हणजे व्यवस्था. तर त्यांनी जे काही शेतकऱ्यांच्या समोर मांडलेलं आहे आणि शेतकरी जो हवालदिल झालेला आहे आज, त्याला असं तो फक्त आपल्याला दिसतोय की जगतो आहे, पण मला असं वाटतं तो मृत झालेला पुतळा आहे. तो मेलेला आहे कधीच, फक्त डिक्लेअर करायचा बाकी आहे. तो मेलेलाच आहे, तो जिवंत एक मढ आहे, ते जगत आहे. तर शेतकरी सगळे आत्महत्या करतात बीड जिल्ह्यामध्ये. मी सगळं पाहिलं, आमच्या जिल्ह्यातले लोक ऊसतोड कामगार जे आहेत ते ट्रकमध्ये बसून जेव्हा जातात ऊस तोडणीसाठी, त्यांची मुलं, छोटी छोटी मुलं ट्रकीच्या पाठीमागे पळत पळत रडत असतात. ती सगळं बघत होतो, आम्ही पण रडायचो सगळे. आणि ती छोटी लहान मुलं घरी राहायची, दिवाळीच्या सणात सगळ्यांच्या दारामध्ये डोकून पाहायची, कारण आई वडील घरी नाही. हे सगळं बघत होतो. तर मला वाटतं मी कुठेतरी मांडलं पाहिजे. आणि ग्लोबल आडगाव ही एका शेतकरी कुटुंबाचं दुःख आहे, पण आत्महत्या सगळ्या मांडण्यापेक्षा की आत्महत्या करतो त्याला काहीतरी गोष्टी अशा प्रवृत्त केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टींनी त्याला बांधलेले, जखडलेले. त्यापैकी एक अजून एक फार मोठी गोष्ट आहे, ती फार मोठी भीषण आहे ती गोष्ट. ती म्हणजे शेतकऱ्यांच्या आता जमिनी लाटल्या जात आहेत, त्या लुटल्या जात आहेत. या गोष्टी कुठल्या सिनेमात आलेल्या नाही, कुठल्या नाटकामध्ये आलेल्या नाही. आणि शेतकरी हा विस्थापित करण्याचा याला डाव म्हणूयात का षड्यंत्र म्हणूयात ते लोक ठरवतात, पण हे भयंकर आहे की जो आज एका जमिनीचा राजा होता
तो वनवन भटकतोय भिकारी होऊन. ज्या जमिनीवरती ज्या जमिनीमध्ये त्याच्या आई वडिलांच्या स्मृती आहेत जिथे त्याची समाधी आहे तिथे तो कुठेतरी त्या कंपनी तिथे कंपनी उभारली आणि त्या कंपनीमध्ये कुठेतरी तो वॉचमन म्हणून आज काम करतो. आज तर ती भीषणता मी ग्लोबल आडगावमध्ये मांडली आणि ग्लोबल आडगाव हे सगळ्या लोकांनी पाहिले. सर, एकांकिका लेखनाकडे आपण येऊया. शेख मोहम्मद मराठी माध्यम याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, आमच्या व्यूअर्सला पण आणि मला. शेख मोहम्मद मराठी माध्यम आता जो अमेरिकेचा पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये 3 एकांकिका समाविष्ट आहे. त्यापैकी शेख मोहम्मद एक आहे, ग्लोबल आडगाव आहे त्याच्यासाठी वाटली ती. तर शेख मोहम्मद मराठी माध्यम ही पण एक वास्तविक कहाणीच आहे. मुस्लिम बांधव जे आहे आपण काय म्हणतो की प्रत्येक ठिकाणी जो आतंकवादी पकडला जातो, पण मला हा प्रश्न पडतो की आतंकवादी पकडला जातो, प्रत्येक पकडला गेलेला आतंकवादी हा मुसलमानच कसा काय असतो? एक्झॅक्टली. प्रत्येक मुसलमानच आतंकवादी कसा काय असू शकतो हा प्रश्नच पडलेलाच होता. आणि मग तो 10-12 वर्ष खूप जेलमध्ये यातना भोगून म्हणजे त्याचं पूर्ण त्याचं ते तारुण्य आहे संपूर्ण ते हिरावून घेतात, पिळून घेतात आणि मग त्याला सोडून देतात निर्दोष सुटला म्हणून. तोपर्यंत त्याच्या कुटुंबाची जी वाताहत होती, त्या कुटुंबाला जे अपमानजनक जगणं त्यांना भोगावं लागतं, तर ते फार भयंकर मला वाटलं आणि म्हणून मी ते शेख मोहम्मद मराठी माध्यममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. बीडमध्येच एक घडलेली घटना आहे, मी काय सगळ्या बीडच्याच घटना मांडत नाही पण फार जवळून पाहता आलेले. त्या एक असाच एक मुस्लिम तरुण पकडला गेला, तो बीडचा होता आणि त्यांचं असं मत होतं की या तरुणाने एका फार मोठ्या आतंकवाद्याला हिंदी शिकवलेली आहे, हिंदी शिकवली म्हणून हा आतंकवादी ठरला असं सगळ्या मीडियामध्ये पण होत. तर मी बीडचा आहे, आमच्या बीडमध्ये मुस्लिम लोकांना पाहिजे तशी हिंदी स्वतःलाच येत नाही आणि तो इतक्या मोठ्या आतंकवाद्याला हिंदी शिकवण्यासाठी ट्रेनर म्हणून कसं काय जाऊ शकतो हा प्रश्नच आहे. चुकीचा आहे. भयंकर वाटलं की बीड जिल्ह्यात मी त्या वस्त्यांमध्ये पण राहिलेलो आहे, माझी वस्ती काय त्यांची वस्ती काय आसपास आम्ही सगळे तिथेच राहतो. त्यांना बोलता मग पड्या मैने खाया कोरड्या सांड्या ते जेव्हा असे बोलणारे लोक आहेत तर ते काय हिंदी ट्रेनिंग काय देणार आहेत? तर हा प्रश्न आणि त्या प्रश्नावर म्हणजे इतक्या छोट्याशा मुद्द्यावरती त्याला आतंकवादी ठरवलं. आता काल परवाची जी गोष्ट आहे की एक आतंकवादी 13-14 वर्ष तो भोगून निर्दोष होता. तोपर्यंत त्याच्या कुटुंबाचे काय हाल झाले? तो जेव्हा घरी आला सुटून तर त्याची आई पलंग बेडवरती पडलेली होती आणि तिला पॅरालिसिस होती. त्या मुलाची वाट पाहून तिचं इतकं खच्चीकरण झालं होतं. आणि मग तो आल्यानंतर म्हणला की आबू कहाँ आहे, तर कळलं की आबूनी पण फाशी घेतली. आणि ही गोष्ट मी शेख मोहम्मद मराठी माध्यममध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि कुठेतरी मला वाटतं की याही बाजूने लेखकांनी तरी मांडलं पाहिजे, ज्यांचे चेहरे हरवलेले आहेत त्यांचे चेहरे सगळ्या समोर मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केला पाहिजे. ते जरी त्यांचे पाय जरी कोणीतरी खोडत असेल तर त्यांचा आपण एक काठी होऊन उभारलं पाहिजे लेखकांनी. लेखनाकडे येते मी. सर, तुमचे वेगवेगळ्या विषयांच्या एकांकिका आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत, नाटकं आहेत मोठी मोठी, पण हे सगळं इतकं प्रगल्भ असतं, मॅच्युअर असतं तुमचं लिखाण, तर मला फार प्रश्न पडतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही इतकं सुंदर कसं काय लिहू शकता, इतकं काजळ भिडणारं कसं काय लिहू शकता? तर तुम्ही काय वाचन करता की प्रत्येक अतिरेकी तर तुम्ही नव्हते किंवा तुमची फॅमिली नव्हती, तर मला हा प्रश्न पडलाय म्हणजे व्यवस्था पण पडला असेल की हे एवढं मॅच्युअर प्रगल्भ कसं काय होतं लिखाण? मला वाटतं अशा पद्धतीचं लेखन करण्यासाठी पुस्तके नाही माणसं वाचावी लागतात. क्या बात. आणि मी माणसं खूप वाचली आणि फक्त माणसंच नाही तर माणसांच्या काळजात जाऊन त्यांना भिडत राहिलो आणि ते सगळं मांडत राहिलो. कारण पुस्तके वगैरे मी आता इतक्या दुर्गम भागातला आहे की तुम्हाला नकाशामध्ये सुद्धा माझं गाव सापडणार नाही. कुठलाही इकडूनही हायवे नाही, तिकडूनही हायवे नाही, आतमध्ये गाव, छोटस गाव आहे म्हणून माझ्या गावात कधी नाटक आलं नाही.
मार्चच्या माझे मला खूप वाटायचं, फक्त आम्हाला कधीतरी जेव्हा टीव्ही वगैरे आल्या त्यातूनच थोडस जे काही पाहता आलं आणि त्यातून थोडस प्रशिक्षण मिळत गेलंय. चित्रपटांच्या जे थिएटर असतात ते पण नव्हते, म्हणजे असं छोटस गाव आहे त्या गावामध्ये, मग पुस्तकांचा यांचा जास्त संबंध नाही. मग एका गरीब कुटुंबातनं आलेला एक प्राध्यापक होतो, नाट्य लेखन करतो, दिग्दर्शन करतो, स्वतः ऍक्टिंग पण करतो, अभिनय पण करतो, हे कसं काय साध्य होत? मी जसं आता तुम्हाला सांगितलं की मला नाटक लिहायचं नव्हतं. मी आताही नेहमी सांगतो की नाटक आणि चित्रपट, लोक सगळे माझे मित्र म्हणतात की सगळं आमचं पॅशन आहे, पॅशन आहे. मी सांगतो की नाटक चित्रपट माझं पॅशन नाही, ते माझं मिशन आहे. ओके. कारण मी मला लिहायचं यासाठीच होतं की मी जे भोगलं आहे ना ते मांडलं पाहिजे, मी जे पाहिलं आहे ना मी ते मांडलं पाहिजे आणि ते लोकांसमोर थोडंफार थोड्या प्रमाणात आलं पाहिजे. आणि म्हणून मी लिहित गेलो आणि लिहिता 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 मग औरंगाबाद पर्यंत पोहोचलो. इथेही काम करत करत शिक्षण घेतलं आणि मग विद्यापीठात आल्यानंतर मग नाट्यशास्त्र विभागामध्ये तिथे प्रशिक्षण मिळालं आणि मग जेव्हा नेट क्वालिफाईड झालो तेव्हा सर खूपच ग्रेट आहे तुमचं काम. याच्यामध्ये तुमच्या सोबत कोण सहयोगी प्राध्यापक आहेत, तुमचे विद्यार्थी आहेत, कोणाचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं? माझे म्हणजे यांच्या सहकार्याशिवाय तर सगळं अधुरच आहे. जे लोक आहेत म्हणजे नीरज बोरसे सर आहेत आत्ता माझे सहकारी म्हणून, अगोदर रामदास ठोके होते, यांची साथ होतीच. पण मी माझा मी पी पहिल्यांदा मी बघतो नेहमी की सगळे लोक विचारतात की तुम्ही पीएचडीचा ग्रंथ वगैरे आपलं स्वतः लिहितो आणि मग तुम्ही कोणाला अर्पण करताय वगैरे, तर प्रत्येक जण म्हणतो की मी माझ्या आईला अर्पण करतो, वडिलांना अर्पण करतो. तर मी माझा पीएचडीचा माझा ग्रंथ मी माझ्या धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना केलेला आहे. कारण मी जो काय आहे मी, तर माझे सगळा जो आधार आहे तर ते माझे विद्यार्थी आहे. मला वाटतं की ते त्यांच्या आईवडिलांच्या कुशीत कमी असतील पण त्यांना माझी कूस खेळायला खूप जास्त आहे आणि माझ्या जवळ खूप असत. मला माहितीये म्हणजे गुरु म्हणून आणि मित्र म्हणून, मित्र म्हणून आणि सोबत सर तुमच्या सोबत सहयोगी प्राध्यापक आहेत बोरसे सर, त्यांच्याशी बोलताय? हो जरूर जरूर. साळे सरांचे सहयोगी प्राध्यापक नीरज बोरसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. सर नमस्कार. सर सरांना जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा पुरस्कार मराठवाड्याचा बहुमान आहे. मी सर्वप्रथम माझ्या एका सहकार्याला पुरस्कार मिळाला, आमच्या नाट्यशास्त्र विभागाला पुरस्कार मिळाला, देवगिरी महाविद्यालयाला पुरस्कार मिळाला, तिथे असणारे प्राध्यापक साळवे सरांना पुरस्कार मिळाला, याचा आनंद आमच्या विद्यार्थ्यांसोबत मलाही तेवढा झालेला जेवढा त्यांना झालेला आहे. मला जेव्हा कळालं की सरांना पुरस्कार मिळाला तेव्हा खूप आनंद झाला, कारण हा एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. कारण अमेरिकेसारख्या संस्था, महाराष्ट्र फाउंडेशन सारखी फार मोठी संस्था अमेरिकेमध्ये आहे आणि ती दखल या एका नवोदित लेखकाचं दखल घेते, मराठवाड्यातील एका ग्रामीण भागातील आलेल्या विद्यार्थ्याची दखल घेते, म्हणजे सरांची दखल घेते आणि त्याच्या लेखनाला तो पुरस्कार मिळतो, ही मराठवाड्याच्या दृष्टीने फार भूषणावह गोष्ट आहे. कारण आजपर्यंत काय झालं मॅडम की मराठवाड्यामध्ये सरांनी लेखन भरपूर केलं, असंख्य 70 ते 80 लेखन एकांकिका लिहिल्या त्यांनी, पण फारशी दखल घेतली गेली नाही. पण मला याच्यासाठी कौतुक वाटतं की एक अमेरिकेमध्ये असलेली संस्था सरांच्या लेखनाची दखल घेते, भाग पाडते, त्यांच्या लेखनाची ताकद त्याच्यावरून समजते आपल्याला निश्चित. कारण कसं आहे की प्रत्येक विषय, आता मी त्यांच्या जवळपास अलीकडे 3-4 वर्षापासून आहे त्यांच्यासोबत काम करतोय, पण मला प्रत्येक त्यांच्या एकांकिकेमध्ये स्वतःची एक स्वतःच स्ट्रगल दिसतं, त्यांची प्रगल्भता दिसते, प्रत्येक क्षणाला त्यांनी जगलेलं दिसतं, त्यांच्या मातीतलं दिसतं आणि ती जी भावना व्यक्त करतात ती त्यांच्या शब्दातून ते मांडतात, पण ती खरी भावना आहे, ती जगलेली आहेत ते आणि ते जास्त प्रकर्षण येतं. आणि हा ग्रामीण एक वेगळ्या ढासणीचा, एक वेगळ्या शैलीचा, एक वेगळ्या व्हिज्युअल्सचा, त्याच्यानंतर काय म्हणतात की एक वेगळ्या ज्याला ज्याच्या नाटकाला विशिष्ट फ्रेम असते, म्हणजे ते फक्त लिखाण करत नाही तर ते काय करतात की ते फ्रेम मांडतात, फ्रेम चित्रपटाचे जे फ्रेम. आणि सगळ्यात मोठं माध्यम काय आहे की या क्षेत्रामध्ये जर एखादा लेखक लिहित असेल तर त्याचं व्हिज्युअल जेव्हा बोलतं
तेव्हा तो लेखक बोलत असतो. कारण वामन केंद्रे एक वाक्य मला सांगितलं होतं की वामन केंद्रे म्हणायचे की तुमचं व्हिज्युअल्स बोललं पाहिजे, ज्यांच्या नाटकांची व्हिज्युअल्स बोलतात ते खरे नाटककार, आणि ते नाटक लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचतं. ती ताकद स्किल, दिग्दर्शनाचं स्किल असेल, लेखकनाचं स्किल असेल, अत्यंत महत्वपूर्ण भाव आहे ही मराठवाड्याच्या दृष्टीने असं वाटतं. सर, सर लिखाण करतात, सर प्राध्यापक आहेत, सर तुमचे मित्र पण आहेत, सर फिल्म्स पण डिरेक्ट करतात आणि नाटक पण. मग याच्यामध्ये तुम्हाला कोण भावत सगळ्यात जास्त? मला सगळ्यात जास्त मॅडम लेखन जो प्रकार आहे, मला त्यांचं ग्लोबल अडगाव जे नाटक आहे अत्यंत भावलं. पुरुषोत्तम कर्णक साठी मराठवाड्यातून पहिल्यांदा 50 वर्षांत मराठवाड्याला जो बहुमान मिळाला तो साळेसरांच्या ग्लोबल अडगाव एकांकिकेने मिळून दिला, याचा अभिमान मला वाटतो. आणि त्याच्यामध्ये त्यांचं खरं स्किल ग्लोबल अडगाव मध्ये दिसलं आणि ती ताकद जी आहे. आणि ज्यावेळेस तो पुरस्कार भेटला, जे पुरुषोत्तम ज्यावेळेस भेटलं त्याचा आनंद तर भयंकर. आम्हाला म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना, आम्ही 2 शिक्षकांना, महाविद्यालयाला खूप प्रचंड खूप झालं. सर अजून साळेसरांबद्दल काय सांगा आमच्या प्रेक्षकांना? साळवे सर हे विभागने चालवत, तर ही मराठवाड्याची एक आता नवोदित कलावंतांची रंगभूमी चालवतात असं वाटतं मला. कारण कसं झालं की मराठवाड्याची रंगभूमी आता फार फार काही पूर्वीसारखी राहिलेली नाही. वाट माझी खंत आहे ती, आणि माझी अजून एक खंत अशी आहे की या रंगभूमीवर आता लेखकच उरले नाही. तो नाटककार, तरुण नाटककार, नाटककारांचं प्रमाण कमी झालेलं आहे. ग्रामीण त्याच्यामध्ये ग्रामीण लिहिणारा माणूस लेखक नाटककार कमी आहे. आणि आता मराठीची रंगभूमी ही अशी विरळ होत चाललेली दिसते. त्याला ऊर्जितावस्था देण्याचं काम, ज्याला टिकवण्याचं काम आमचा देवगिरी महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग आणि प्राध्यापक अनिल कुमार साळवे करतात, ही अभिमानास्पद, ही मराठवाड्याच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट आहे. कारण हे जिवंत ठेवणं, हे कला जी आहे, नाटक हे जिवंत राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी हा प्रयत्न जो होतोय तो या माध्यमातून होतोय असं वाटतं मला. चळवळच एक प्रकार. हा, ही चळवळ. आणि मला अजून महत्वाची भूमिका वाटते मॅडम की आमचा जो विभाग आहे हा फक्त किंवा साळवे सरांची जी भूमिका आहे ती ही फक्त नाटक लिहिणे एवढ्या पुरती मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये एक सामाजिक भान आहे. तुम्ही बघा कोणत्या प्रकारची नाटकं असतील, ग्लोबल अडगाव असेल, शेख मोहम्मद मराठी माध्यम असेल, नाही तर तिच्यासाठी वाटेल ते असेल, किंवा मग त्यांचे शिरमे नावाचे शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट आहे, आणि आता नुकतीच त्यांनी अत्यंत ज्वलंत विषयावर जो एक जागतिक विषय जो आहे त्या संदर्भातला डोम नावाची फिल्म त्यांनी नुकतीच डिरेक्ट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे इश्यू सामाजिक बांधिलकी या माध्यमातून ते काम करताना दिसतात. म्हणजे एकूण विभागच आमचा सामाजिक बांधिलकी. पण मुळामध्ये कसं असतं मॅडम की जो काम करणारा व्यक्ती आहे मुख्य, एक तर व्हिज्युअल्स लागतात, ते व्हिज्युअल्स त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यासोबत मी काम करतोय मला एक त्याचा अभिमान आहे. आणि त्यांनी बरंच करून ठेवलेलं काम आहे, त्याला फक्त सपोर्ट करत आणि विद्यार्थ्यांमध्ये ती जडणघडण आणि एक मॅच्युअर लेवलवर एक अगदी. आणि साळवे सरांबद्दल मला पण एक जाणवलेली गोष्ट, ते कलाकार म्हणून ग्रूमिंग करत नाही आहेत मुलांचं, ते माणूस म्हणून ग्रूम करतात. प्रत्येक स्टुडंट त्यांचा माणूस म्हणून पण प्रगल्भ होतो. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. कारण शेवटी ते विभागामध्ये जेव्हा मी असतो त्यावेळेस ते वातावरणच तसं असतं आमच्याकडे. एक शिक्षकाचं नातं तेवढं तटस्थ असतंच, पण एक खेळकरपणा जो आहे विभागामध्ये मुलांना कसं आहे की प्रत्येक गोष्टीला तिथं स्कोप आहे. तुम्ही इंटरनेट वापरा, तुम्ही तिथे म्युझिक ऐका, त्या ठिकाणी चित्रपट पण, आमच्याकडे पूर्ण सुविधा आहेत. कोणत्याही प्रकारचा नकार असा कधी आमच्याकडे दिला जाते. खरी सृजनशीलता जी आहे त्याचा जो विकास, व्यक्तिमत्वाचा विकास, आपण गप्पा गोष्टी करतो मोठमोठे की संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास नाट्यमधून होतो, पण त्याला जी जोड लागते ती आमच्या विभागातून. म्हणजे हे मी पाहिलेलं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. सर आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल परत एकदा थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. सर तुमचे सहयोगी प्राध्यापक नीरज गोरसे खूप छान बोलते तुमच्याबद्दल, त्यांच्याशी गप्पा मारल्या, परत तुमच्याकडे वळूया. सर ह्या सगळ्या प्रवासात इथपर्यंत पोहोचलात, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्हाला असं तुम्ही बोलता, तर या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एखादा इमोशनल प्रसंग आहे जो तुम्हाला आमच्याशी शेअर करायला आवडेल? पूर्ण आयुष्यच भोगवट्यात गेल्यामुळे सगळं इमोशनलच आहे. मला इतर विद्यार्थ्यांसारखं म्हणजे महाविद्यालयीन जीवन जे आहे, माझे मित्र वगैरे जसं त्यांना त्यांच्या वाट्याला आला जीवन जगणं ते मला खरोखरच कधीच नाही आलं. मला पण खूप
गॅदरिंग वगैरे मी फक्त पाहत होतो, गॅदरिंग मध्ये कधी सामील होत नव्हतो. कधी नाही, मी मला ती कधी मला त्यांच्या इतकं खिदळायला हसायला येतच नव्हतं. कदाचित ते जडणघडणच होत गेली तशी त्या पद्धतीमध्ये, त्या बॉदरेशनमध्ये, त्या टेन्शनमध्ये तसं. त्यामुळं ते कधी असं हसणं खिदळणं ते लहानपणापासून मला कधी जमलं नाही. इमोशनल भावनिक प्रसंग भरपूर आहेत सांगण्यासारखे, पण मी सहसा कुठे सांगत नाही, कारण ते बरेचसे लेखक आपल्या भावनेचं भांडवल करून लिखाण करतात, पुढे जातात. आता पहिल्यांदाच तुम्ही मला प्रश्न विचारला तर एक सांगायला काय हरकत नाही. मी लहान शाळेमध्ये असताना वडील खूप दारू पीत असत, तर एक वेळेस सहज विचारलं मी, म्हणजे कधी हिंमत होत नव्हती, वडील तेवढे आक्रमक होते, कधी हिंमत होत नव्हती यांना कसं मी विचारायचं. तेव्हा मी तटस्थपणे विचारलं की अण्णा का पितो दारू तुम्ही, तर त्यांचं असं पाहिलं आणि त्यानंतर मग म्हणले मला वास येतो, इतकं उत्तर होत, मला वास येतो, वास येतो. म्हणजे वडिलांनी उत्तर दिले की मला वास येतो, मला काही ते काही कळलं नाही, मला जास्त हिंमतही झालं नाही, कारण वडील आक्रमक होते जास्त, परत काही विचारलंच नाही. आणि मी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होतो त्या बाजूलाच पंचायत समिती होती आणि त्यांचे क्वार्टर वगैरे असायचे तिथे. हा, आणि आम्हाला खिडक्यामधून सगळं ते दिसायचं. हा, ते सगळं दिसत होत तिकडे क्वार्टरमध्ये काय चालू. एक वेळेस शाळेमध्ये वास खूप येऊ लागला, घाण, मला वाटतं ते खूप घाण साठली होती काहीतरी त्या पंचायत समितीच्या बाजूला, खूप काहीतरी घाण चालू होत, काम चालू होत. हा, आणि सगळी मुलं नाक दाबू लागली, मग सरांनी सोडून दिलं, म्हणे आता तुम्ही जात, वास खूप येतोय. आणि आम्ही बाहेर आलो, तर मी बाहेरून पाहिलं तर माझे वडील ती संडास जे टँक असतात तर ती बकेटने बाहेर काढत होते. आणि मला इतकं भयंकर वाटलं की वडील काही सांगितलंच नाही, वडील काय काम करत, फक्त शाळेमध्ये विचारले वडील काय करतात, मजुरी करतात. आम्ही डायरेक्ट उठून म्हणायचं मजुरी करतात, इतकं आमचं उत्तर असायचं. बघितलं तर वडील ते संडास टाकतात, कारण आमच्या वस्तीमध्ये बाजूला वाल्मिक समाज असायचा, ते भंगे असतात, ते वाल्मिकी वडिलांचे मित्र, त्यांच्यासोबत जाऊन हे थोडेफार पैसे वगैरे मिळतात, म्हणून मी त्यांच्यासोबत राहून ते संडास जपा. आणि माझ्या मित्रांनी, माझ्या गल्लीतले बरेच मित्र होते, त्यांनी म्हणून हे अनिलचा बाप आहे, आणि ती असं अंग भरलेलं वगैरे, आणि ते तोंडाला पण बांधत नव्हते, ते दारू पिऊन ते काम करत असत. तो प्रसंग मी पाहिला आणि मला खूप रडायला आला. मला मला कळलं की वडिलांनी सांगितलं होतं की मला वास येतो, तर ते हौदामध्ये त्यांना उतरावं लागतं. तर ही परिस्थिती मला वाटते आजही फार मोठ्या प्रमाणात आहे, त्या लोकांकडे आपण फार दुर्लक्ष करतो. घाण आपण त्यांना म्हणतो, खरे घाण आपण आहोत. घाण कोण टाकतं रस्त्यामध्ये? इतकी रस्त्यामध्ये सगळी घाण टाकतो आपण, आणि स्वच्छ करणारे ते लोक आहेत, आणि आपण त्यांना घाण म्हणतो. जर त्यांनी घाण कधी साफ केलीच नाही तर देशाचं काय होईल आणि आपल्या आरोग्याचं काय होईल? तर मला असं वाटतं की खरे सत्काराचे भागीदार ते लोक आहेत ज्यांना आपण घाण म्हणतो, ज्यांची आपल्याला किळस येते. कदाचित माझे मित्र हसत होते म्हणून मला पण ते माझ्या वडिलांना बाप म्हणण्याचे तेव्हा मला थोडेसे वाटले असेल, लाज वाटले असेल लहान असल्यामुळं. पण मला आत्ता त्या गोष्टीची भीषणता कळते की परिस्थितीसाठी जगण्यासाठी फक्त एक भाकरीचा तुकडा आपल्या लेकरांच्या पोटात जावा म्हणून कुठेतरी संडास मध्ये उतरावं लागतं, आणि असा वर्ग आहे, त्या वर्गाला आपण घाण म्हणतो. तर हे सगळं पाहिलेलं आहे. सर, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला आता जी नवीन पिढी येते नाटक क्षेत्रामध्ये, नाटक क्षेत्रात, नाटक क्षेत्रामध्ये येण्यासाठी तर मी संदेश देईलच काय, कारण माझाच आता प्रवास चालू आहे. आणि पण
थोड्याशा संस्कारांची फार गरज असते. जे संस्कार आपण फक्त अपेक्षित धरतो की आपल्या मुलांना शिक्षकांनी संस्कार दिले पाहिजे, शाळेने संस्कार दिले पाहिजे, महाविद्यालयाने संस्कार दिले पाहिजे, ही प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते. ठीक आहे, त्यांनी दिले पाहिजेत. मुळात शिक्षण व्यवस्था ही थोडीशी मला कुठेतरी डळमळीत वाटते आणि आपण जे मुलांना संस्कार देतो ते सुद्धा फार चुकीचे वाटतात. आणि पालक म्हणून आपण पालक म्हणून आणि त्यांना आपण ज्या पद्धतीने घडवतो तो कोवळा असतो आणि त्या कोवळ्या हातामध्ये इवलूशी हातामध्ये आपण त्याला दिवाळीच्या सणामध्ये बॉम्ब देतो आणि तो कोवळ्या हाताने बॉम्ब फोडतो. म्हणजे त्याला बॉम्ब फोडायचं आपण शिकवतो. थोडा मोठा होतो काही दिवसांनी त्याला डोके पण फोडतो. त्याहीपेक्षा थोडासा मोठा झाला की मग थोडं समाज पण फोडायला लागतो. त्यानंतर घर फोडतो, मग आमदार झाल्यानंतर गाव फोडतो, खासदार झाल्यानंतर देश फोडतो. मग म्हणजे फोडण्याची जी संस्कृती आहे ती तुम्ही आणि आम्ही शिकवतो आणि आपण अपेक्षा धरतो की त्याला शाळेमध्ये संस्कार मिळाले पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा आपण शाळेमध्ये जे गृहपाठ असतात, जे धडे आहेत, त्या धड्यांनी सुद्धा मला वाटतं चुकीचे फार चुकीच्या गोष्टी आपल्यावरती बिंबवलेल्या, खूप खूप चुकीच्या गोष्टी बिंबवलेल्या. लहान असताना आपण वाचलं की ससा आणि कासव या दोघांच्या गोष्टी, आणि जसं आज आज शेतकऱ्यांचं आहे ना तीच अवस्था त्या गोष्टीमध्ये मला दिसते. आणि किती चुकीची गोष्ट आपण ह्या लहान वयामध्ये आपल्याला कोणीतरी शिकवलेली आहे की शर्यत कोणाची लावलेली, ससाची आणि कासवाची. बरं, एक पाण्यातला प्राणी आणि एक जमिनीवरचा प्राणी. तो मुळातच पाण्यातला प्राणी आहे आणि तो मुळातच अल्पभूधारक आहे. आणि हा जमिनीवरचा प्राणी, याच्याकडे भूखंडाची सगळे श्रीखंड आहे आणि याची आणि याची शर्यत लावतो. ती पण कुठे लावतो? जमिनीवर लावतो. त्याला विचारून तुम्ही कधी त्याला विचारलं असत तर कासव काय बोलला असता की पाण्यात शर्यत लावून आपण, तरीही तुम्हाला आम्हाला खोटं काय सांगितलं जातं की शेवटी कासवच जिंकतं. कासव म्हणजे सर्वसामान्य माणूस. असं प्रत्यक्षात कधी होत नाही.